नमस्कार मैत्रिणींनो स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते मैत्रिणींनो आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो आज मी तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे झटपट नाश्त्याचा प्रकार म्हणजे अगदी गरमागरम टेस्टी उपमा चला तर मग फटाफट किचन मध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो इथे मी कढई घेतलेली आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहोत मैत्रिणी हीट ऑन केलेली आहे मी मैत्रिणींनो इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे हा रवा या तुपामध्ये घालते आहे कढईमध्ये आणि आता हा आपण मीडियम टू लो हीटवरती अगदी छान भाजून घेणार आहोत ह्या वाटीप्रमाणे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे मी मैत्रिणीनं इथे मी थोडासा जाडसर जो रवा असतो तो वापरलेला आहे उपमा बनवण्यासाठी तुम्ही अगदी बारीक रवा असेल तुमच्याकडे तर तो वापरला तरी चालेल पण त्याच्यामुळे उपमा थोडासा चिकट होतो मैत्रिणीनं हा रवा आपल्याला अगदी लो टू मिडियम हीटवरती साधारण सात ते आठ मिनिटे लागतात भाजण्यासाठी अगदी व्यवस्थित भाजायचं आहे खूप ब्राऊन नाही करायचं आहे आपल्याला हलका गोल्डन कलर झाला सोनेरी कलर आला की मग आपण हिट बंद करणार आहोत आणि नॉर्मल रव्यापेक्षा हा थोडासा जाडसर जो रवा असतो तो, तो भाजण्यासाठी वेळ थोडासा अधिक लागतो हे बघा आता आपला रवा अगदी छान भाजून झालेला आहे हलकासा गोल्डन कलर दिसतो आहे बघा तुम्हाला जर आता लक्षात येत असेल तर हे बघा इथे याप्रमाणे रवा भाजला गेलेला आहे अगदी इवनली भाजला याला कंटिन्यू हलवायचा आहे नाही तर तो एक साईडनी भाजला जातो आणि एक साईडनी कच्चाच राहतो तर आपल्याला कंटिन्यू ह्या चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून तो रवा अगदी इवनली भाजला जाईल आता मी हीट बंद करते आहे आणि हा एका प्लेटमध्ये काढून घेते मैत्रिणींनो ज्या कडेमध्ये आपण रवा भाजलेला होता तीच कडे मी आता परत इथे इंडक्शनवर ठेवलेली आहे हे बघा आता यामध्ये मी तीन ते चार चमचे तूप घालते आहे इथे मी पोहे खाण्याचा चमचा वापरलेला आहे तूप घेण्यासाठी आता त्यामध्ये मी हे पाववाटे शेंगदाणे आहे हे घालते आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करायचे आहे आपले शेंगदाणे अर्धे फ्राय झालेले आहेत त्यावेळेस यामध्ये सात ते आठ काजू टाकते आहे आणि तेही शेंगदाण्यासोबत आपण फ्राय करायचे आहेत मैत्रिणींनो काजू मी थोडेसे लेट टाकले कारण काजू जास्त पटकन लालसर होतात म्हणून मी थोडे शेंगदाणे अर्धे फ्राय केलेले आहेत त्यानंतरच मी काजू यात ॲड केले आता यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि अर्धा चमचा जिरेही ऍड करते आहे मी यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे मी चिमूटभर हिंग घालते आहे आता यामध्ये मी एक मीडियम साइजचा कांदा बारीक कापलेला होता तो ऍड करते आहे हा कांदा अगदी आपण हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवणार आहोत आणि तोही आपल्याला अगदी लो हीटवरती परतवायचा आहे आता आपला कांदा इथे अगदी छान परतवून झालेला आहे सर्व मटेरियल परतवून झालेला आहे हे बघा आता इथे मी अर्धी वाटी म्हणजेच हा एक मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक कापलेला होता तोही ॲड करते आहे तोसुद्धा आपण अगदी छान दोन ते तीन मिनिटे मस्त परतवून घ्यायचा आहे लो हीटवरती इथे मी तीन मिडियम साईजच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कट केलेल्या आहेत आणि त्याही आपण इथे ॲड करतो आहोत आणि आपण हे सर्व मिश्रण दोन ते तीन मिनिटे अगदी लो टू मिडियम हीटवरती छान परतवून घेणार आहोत मैत्रिणींना तुमच्याकडे जर कडीपत्ता कोथिंबीर असेल तर तीही तुम्ही आत्ता ॲड करू शकता आता हे सर्व मटेरियल अगदी छान व्यवस्थित परतवून झालेले आहे मैत्रिणींनो यामध्ये तुम्ही डायरेक्ट पाणी ॲड केलं तरी चालेल परंतु माझ्याकडे उपमा जो, है तो तो जो तो आहे तो व्हाईट उपमा पांढरा शुभ्र उपमा नाही आवडत त्याच्यामध्ये हळद टाकून वाला जो असतो वाला तो आवडतो म्हणून मी ते थोडीशी हळद घालते आहे तुम्ही नाही घातली स्किप केली तरीही चालेल हळद घातल्यानंतर मी हे मिक्स करते आहे आणि आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत तर मैत्रिणीनं ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता मोजून त्याच वाटीने ह्याच वाटेच्या मापाने पाणीही घालणार आहोत तर अर्धी वाटी रवा घेतलेला होता मी थोडा जाडसर होता तो तर मी इथे दोन वाट्या पाणी घालते आहे मैत्रिणी तुम्ही रवा जसा घेणार आहात त्यानुसार पाणी थोडं कमी अधिक लागू शकतं जाडसर जा रवा असेल तर थोडं पाणी अधिक लागतं आणि जर तुम्ही एकदम बारीक रव्यापासून बनवणार असाल तर मग त्यासाठी पाणी थोडंसं कमी वापरलं तरी चालेल या पाण्यामध्ये आता मी एक चमचा लिंबू रस पिळणार आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे मैत्रिणींनो आता इथे अर्धा चमचं साखर मी वापरते आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल तुम्ही स्किप केलं तरीही चालेल परंतु आंबट आणि गोड अशी मिक्स चव जी उपम्याला असते ती अधिकच छान लागते आता हे सर्व मटेरियल मिक्स केलेलं आहे आणि यामध्ये मी आता थोडेसे माझ्याकडे पुदिन्याची पाने होती ती ॲड करते आहे तुम्ही कोथिंबीर असेल तर तीही टाकली तरी चालेल आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे हीट अगदी लो केलेली आहे मी आणि आता आपण यामध्ये भाजलेला जो रवा आहे तो ॲड करणार आहोत फटाफट -पट मिक्स करायचं आहे व्यवस्थित अगदी लो हीट ठेवायची आहे हीट जर वाढवलेली असेल किंवा गॅसची फ्लेम जर हाय ठेवली रवा ॲड करताना तर रव्याच्या गुठळ्यात तयार होण्याची शक्यता असते सो अगदी लो हिटवरती लो फ्लेमवरती तुम्ही हा रवा ॲड करायचा आणि अगदी छान मिक्स करून घ्यायचं आहे ते मैत्रिणींनो आता हीट अगदी लो, है, है अपन लो, लो हीट है आहे आणि आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच ते सहा मिनिटासाठी लो गॅसवरती लो हीटवरती छान वाफ काढायची आहे याला झाकण काढते आहे मी आता याच्यावरनं कारण पाच ते सहा मिनिटे झाली आहे हे बघा आपला उपमा अगदी छान फुललेला आहे अगदी छान शिजला गेलेला आहे अगदी मस्त मोकळा मोकळा झालेला आहे बघा हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वाव बघू शकता मैत्रिणींना आपला उपमा आता इथे अगदी छान तयार झालेला आहे गरमागरम उपमा खूपच टेस्टी लागतो खूपच छान लागतो खायला यावरती मी थोडीशी पुदिन्याची पाने आणि कोथिंबीरीने सजावट केलेली आहे आणि पुदिन्याच्या पानांचा फ्लेवरही खूपच छान लागतो त्याच्यामध्ये मैत्रिणींना मला खात्री आहे तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा आपण भेटायच आहोत नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत एन्जॉय करा बाय बाय